गेल्या महिन्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं होतं. त्यानंतर जो खरीप हंगाम जो आहे तो पूर्णपणे वाया गेला होता. सोयाबीन असेन, कापूस असेन, मूग असेन, उडीद असेन, या खरीप हंगामातली जी पिके होती अक्षरशः खरडून गेलेली होती. त्यानंतर आता केळी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील मुगट या परिसरामध्ये. आपण पाहू शकतो जी केळीची जी झाडं आहेत, जी पानं आहेत, आळीने जे अक्षरशः कातरून टाकलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहू शकतो हे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे, अक्षरशः विदारक चित्र आहे. केळीचं जे पीक आहे ते अक्षरशः आळी त्या पानांना कुरतडून टाकून देत आहे. त्यामुळे आता कुठंतरी शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा काय सांगाल, केळीवर किडीचा प्रादुर्भाव झालाय, काय नुकसान होणार आहे एकंदरीत? केळीवर आता किडीचा प्रादुर्भाव झाला याचा अर्थ हेच आहे, आता केळीचं जे बाळसं राहते सर, ते बाळसं आता केळीचं मोडून जाते. आता आपण म्हणतो ना, आता एखाद्या लेकराचं बाळसं असलं समजा, ते कंपवत असलं, तर याचं लहानपणीच बाळसं मोडलं, यानं लहानपणी चांगला होता पण नंतर बिमार पडल्यानं बाळसं मोडलं, तसं याचं बाळसं मोडते. जे याचं कंद आहे ते कंद आता लहान होत जाते, कंद लहान झाल्यामुळं घड लहान पडते, घड लहान पडल्यामुळं याचं ॲव्हरेज कमी येते. जे झाडाचं वजन राहते ते वजन, केळाची साईज लहान होणे, त्याच्यातून बरंच काही नुकसान होते सर. म्हणजे या आळीमुळे आता थेट फळावर परिणाम होणार आहे? हा, फळावरच परिणाम होते ना, फळाची साईजच छोटी होते ना. मग ते मार्केटमध्ये व्यापारी जे येतात आमच्या शेताकडे, ते माल उचलत नाहीत आमचा. किती एकर शेती आहे, किती एकर शेतीमध्ये तुम्ही म्हणजे केळीची लागवड केलेली आहे आणि अंदाजे याच्यामध्ये खर्च किती किंवा उत्पन्न किती अपेक्षित होतं? आता ह्या अशा प्रकारनंतर आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे तर मग उत्पन्न घटणार आहे का? तर मग किती घटणार आहे? आता हे आपलं क्षेत्र बघा, 2 एकर क्षेत्र आहे, तर हे रोपाची लागवड म्हणलं तर 1,250 रोप आहे आपलं. तर आता हे खर्च एक सरासरी ॲव्हरेज जर पकडलं तर वर्षाकाठी 1 लाख रुपयाच्या वर खर्च होते. तर याच्याकडून आम्हाला 1-3 ते 4 लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित होतं, पण हे असं किडी लागल्यामुळं याच्यापासून आता आमचा खर्च तेवढा जरी निघाला तरी खूप झाला समजा. कधी कधी तर आमचा खर्च निघतच नाही अशा या किडीमुळं, याच्यामुळं. कृषी विभागाकडनं काय मार्गदर्शन किंवा फवारणी या संदर्भात, औषधी फवारण्या संदर्भात काही मार्गदर्शन मिळत आहे का? संपर्क नाही, नाही त्याच्याशी संपर्क केला होता पण त्याचं काही मार्गदर्शन वगैरे काही होत नाही आम्हाला. कृषी सहाय्यक कोणी इथं काही येत नाहीत, काय कधी त्याने येऊन आमचा कधी काही बघलं नाही, सर्वे गटात कधी येऊन कधी काय नुकसान झाले काय नाही काहीच नाही. आम्ही कंप्लेंट जरी केलं तरी ते येत नाहीत बघायला. खरीप हंगाम हाताचं गेल्यानंतर आता केळी पीक जे आहे ते सुद्धा हातातून जाण्याच्या मार्गावर आहे. कृषी विभागाने या आळी संदर्भात कुठली तरी उपाययोजना करावी, फवारणी संदर्भात किंवा औषधी संदर्भात कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. आपल्यासोबत जे शेतकरी होते ते आता कुठंतरी हवालदिल झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे लागवडीचा खर्च होता, या केळी पिकाची जर परिस्थिती अशीच राहिली तर लागवड खर्च सुद्धा निघणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, मुगट, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.